वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे शिवसंवाद आणि शिवगर्जना असे भद्रावती आणि वरोरा शहरात कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। या दोन्ही कार्यक्रमाचे बॅनर पोस्टर शहरात लागले होते। सोशल मीडियावर सुद्धा याची प्रसिद्धी करून शिवसैनिकांना आमंत्रित करण्यात आलं होतं। मात्र या दोन्ही कार्यक्रमाची वेळ दुपारी 3 वाजता ठेवण्यात आली होती आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे माजी खासदार खैरे आणि पदाधिकारी निमंत्रित होते। मातोश्रीच्या प्रोटोकॉलनुसार पहिला कार्यक्रम वरोरा येथे घेण्याचं ठरलं होतं। मात्र शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांच्या फोनने माजी खासदार खैरे यांचा दौरा भद्रावतीला नेण्यात आला असे मत जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांनी आपल्या वरोरा येथील भाषणात व्यक्त केले आहे। त्यांनी शिवसेनेचा प्रोटोकॉल आणि जिल्हा प्रमुख मुकेश जोतोडे आणि विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्यातील नाराजगी दूर करण्याचा सल्ला वरिष्ठांना दिला। वापस म्हणजे नाराज आहे शिवसेना, काय म्हणणं आहे मुंबईवाल्यांचं? नाराज नाही, उशीर झाल्यामुळे ते नाराज आहे कार्यकर्त्यांची। काय कशी नाराजगी? 2-3 प्रोग्राम लागले होते, त्यामुळे नाराज आता आमचे नेते येऊन राहिले, प्रोग्राम स्टार्ट होईल। नाही, अजूनपर्यंत नेते आलेले नाही आणि हा नाराजगीचा मुद्दा हा 2 पक्षप्रमुखांचा आहे। हा रवींद्र शिंदे आणि मुकेश जोतोडे यांचा वाद आहे, कसा हा निवडणार आणि येणारी महत्त्वाची विधानसभा आहे, या निवडणुका कशा पार पडणार? आमचे नेते चंद्रकांतजी खैरे 5-10 मिनिटात आता ह्या कार्यक्रमास्थळी येत आहेत, याचा संपूर्ण जबाब आहे तुमचं, उत्तर ते खैरे साहेब देतील। पण मात्र त्याआधी वरोरा येथील श्री मंगल कार्यालयात जोतोडे समर्थकांनी पूर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे आणि पूर्व विदर्भ संघटिका तथा प्रवक्त्या शिल्पा बोकडे आणि त्यांचे सहकारी यांना विरोध करत वापस जाण्याची विनंती केली। प्रोटोकॉल नुसार कार्यक्रम होत नसून शिवसैनिकांनी किती वेळ वाट पाहायची? 3 वाजताचा कार्यक्रम 7 वाजता सुरू होत आहे। जिल्हा प्रमुख जोतोडे महत्वाचे की विधानसभा प्रमुख शिंदे असा खोचक सवाल वरोरा येथील पदाधिकाऱ्यांनी केलाय, त्यामुळे थोडा वेळ वातावरण तणावपूर्ण झालं होतं। यानंतर मुकेश जोतोडे यांनी शरद कोळी यांना स्टेजवर बोलावून कार्यक्रम सुरू केला, मात्र संपर्क प्रमुख शिवगर्जना सभेच्या बाहेर राहून भाषण ऐकत उभे राहिले। यानंतर माजी खासदार खैरे आल्यानंतरही नाराजी दूर करण्यात आली। यानंतर दोन्ही संपर्क प्रमुखांना स्टेजवर बोलावून सत्कार करण्यात आला। मात्र या सगळ्या घडामोडीमध्ये वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातील हा वाद चव्हाट्यावर आल्याने मोठ्या प्रमाणात गटबाजी होण्याचे संकेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसून येत आहेत। सर, जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा जो बालेकिल्ला समजला जातो आमचा चंद्रपूर जिल्हा, याच्यामध्ये दुफळी माजली दिसत आहे, एक सगळ्यात पहिला माझा प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न असा आहे का विधानसभेमध्ये जे आता सत्र चालू आहे, निवडणूक आयोगाला तुम्ही प्रत्येक वेळेस आरोप करत आहे, काय उच्च न्यायालय आपल्या बाजूने निर्णय देईल का आणि काय त्याच्यातील टेक्निकल बाबी आहेत? निवडणूक आयोगांचं जे काही त्यांनी निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने त्यांनी निर्णय दिला तो निर्णय आम्हाला मान्य नाही आहे। त्यांनी कोणाही तरी दबावाखाली तयार केला तो निर्णय दिला, त्याच निवडणूक आयोगाने 2 गट सिद्ध केले होते। आमच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला त्या ठिकाणी जर दिलं असेल चिन्ह तर मशाल दिली, आणि इकडे मात्र त्या ठिकाणी म्हणजे ढाल तलवार दिली। मग इतकं असतानासुद्धा त्या ठिकाणी त्यांनी कशाकरता एवढा घाईचा निर्णय दिला, हे सगळं चुकी कोणाच्या दबावाखाली केला? आणि हा दबाव होता केंद्र सरकारचा, माझा आरोप आहे, मला माहिती आहे, मी सुद्धा दिल्लीला माहिती घेतलेली आहे, हा फक्त त्यांची यांना खुश करण्यासाठी। कारण आमच्या काही खासदारांनी दुसरे खासदार फोडण्यासाठी असं सांगितलं होतं, बाबा धनुष्यबाण आपल्यालाच मिळेल आणि पक्षाचं नावसुद्धा आपल्याला मिळेल असं मोदी साहेब म्हटले आणि आपल्याला प्रॉमिस केलं त्यांनी आणि ते 6 महिन्यानंतर करून दाखवलं। मग याचा अर्थ यांचा प्लॅनिंग होती की धनुष्यबाण आणि हे यांना द्यायचा, पण तुम्ही कोणत्या आणि कोणत्या कायद्याप्रमाणे दिलंय ते तर सुप्रीम कोर्टाचा आता मॅटर चालू आहे। भद्रावती येथील सभेतील घडामोडी महाराष्ट्रातील जनता शिवसेना फोडणाऱ्या आमदार आणि खासदारांना कदापही माफ करणार नाही असं प्रतिपादन माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलंय। भद्रावती येथील श्री मंगल कार्यालयात आयोजित शिवसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सार्थ ठाकूर, स्टार महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर।
नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.